उसने घेतलेले 300 रुपये परत न दिल्याने दोन गटात तुफान हाणामारी झालीय. या दोन्ही गटातील 15 जणांवर सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. याबाबत कॉन्स्टेबल मारुती चंदन शिवे यांनी फिर्याद दाखल केली. तर ही घटना सातरस्ता परिसरात घडली असून गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सातरस्ता परिसरात पैसे देवाणघेवाणीवरून प्रवीण संगमेश्वर कटिवणी वय 19 राहणार लष्कर याचे व साईनाथ अंबादास जाधव वय 19 राहणार सेटलमेंट या दोघात वाद झालाय. वाद होताच दोघांनी आपापल्या मित्रांना बोलावून घेतलं. त्यावेळी दोन्ही गटात तुफान हाणामारी सुरू झाली. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता माहितीवरून लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी प्रवीण कट्टीमणी, अजय महादेव मोटे व 30 राहणार लष्कर, विजय महादेव मोटे व 28 राहणार लष्कर, साईनाथ जाधव, सुनील गायकवाड वय 19 राहणार शहानगर लिमेवाडी, रोहित सुनील बनसोळे वय 20 राहणार 2 नंबर झोपडपट्टी यांना ताब्यात घेतलं. शिवाय यावेळी प्रतीक, ओंकार व 5 ते 7 इसम हे पळून गेलेत. या प्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल झालाय. तर घटनेचा तपास हवालदार चव्हाण हे करीत आहेत.